नमस्कार। गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। दरम्यान आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा एकमेकांवर हल्लाबोल केला आहे। लोकसभा निवडणुकीत मी उतरल्यास खैरे यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू असे संदीपान भुमरे म्हणाले, तर डिपॉझिट जप्त करण्याची भुमरेंची अवकाश नाही असेही खैरे म्हणाले। एकीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी लढण्यासाठी भाजपाकडून तयारी सुरू आहे, तसेच याच मतदारसंघावर आता शिंदेच्या शिवसेनेकडून देखील दावा केला जात आहे। पण अशातच ठाकरेच्या शिवसेनेकडून देखील या जागेसाठी दंड थोपटण्यात आले आहे। त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीची जोरदार चर्चा पाहावयास मिळत आहे। विशेष म्हणजे याच मुद्द्यावरून मंत्री भुमरे आणि खैरे आमने-सामने आव्यास पाहावयास मिळत आहे। दरम्यान खैरे यांच्यावर टीका करताना भुमरे म्हणाले की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचे आम्ही काम करणार आहोत। विशेष म्हणजे यासाठी आमची देखील तयारी आहे, कारण ही जागा शिवसेनेची असून शिवसेना लढणार आहे। मुख्यमंत्री जर म्हणाले मी देखील उमेदवार राहील, पण उमेदवार हा शिवसेनेच्या रिंगणात असेल, तसेच मला उमेदवारी दिली तर माझी देखील तयारी आहे। तर जेव्हा मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असेल त्यावेळी भुमरे यांनी देखील माझ्यासोबत रिंगणात उतरावं असं खैरे सांगतात। मी असा आहे, मी तसा आहे, तर 2024 मध्ये पाहू खैरे यांचं काय होतं। जर आम्ही दोघे आमने सामने आल्यास खैरे यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवतो असंही भुमरे पुढे बोलताना म्हणाले। दरम्यान भुमरे यांच्या आव्हानानंतर चंद्रकांत खैरे यांनी देखील त्यांना उत्तर दिलं आहे। डिपॉझिट बाबत बोलताना भुमरे यांची अवकात नाही, भुमरे यांना मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो। मी पालकमंत्री असताना भुमरे आमदार होते, मी त्यांना खूप मदत केली, त्यानंतर देखील त्यांना मंत्री करण्यासाठी मी त्यांना मदत करत असून मंत्रीपद मिळवून दिली। पण ज्या व्यक्तीने त्यांना मोठं केलं, मंत्री केलं, ते त्यांना विसरतात। तसेच भुमरे यांचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी तयार असल्याचेही खैरे म्हणाले। Thank you.